अभिनव कला महाविद्यालय आणि वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात वाहतुकीविषयी जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले. पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. पुणे शहरात सध्या वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. हेल्मेट सक्ती झाल्यापासून अपघाताची संख्या कमी झाल्याचा दावा पुणे पोलीस केला, मात्र जानेवारी महिन्यात अपघाताची संख्या वाढलेली आहे. ह्यामध्ये वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघात झाल्याचे समोर आले. पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहतूकविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. पुढील 3 दिवस हे प्रदर्शन पुणेकरांसाठी खुले असणार आहे. एकच वेळी हृदयस्पर्शी आहे, तसं चांगला प्रयोग ट्रॅफिक पोलीस विचार करून त्यांना प्रोत्साहित केलं असं करायचं ते एकदम छान आहे. आणि पुण्यामध्ये पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, RTO आणि ट्रॅफिक पोलीस मिळून जे प्रयोग करत आहे जनतेच्या सहकाराने, आपल्याला 50% फॅटल ॲक्सिडेंट कमी करायचा असा उद्देश आहे. आणि मागच्या 2 महिन्यातच म्हणजे नोव्हेंबरमध्ये 33% आणि जानेवारीमध्ये 44% त्यांनी कमी करून दाखवलं.